पिंपळनेर येथे 75वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा व गणेश विद्यालयाच्या वतीने पिंपळनेरमधून फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या. सुरुवातीला ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सौ वैशाली लोंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर तलाठी कार्यालयातील ध्वजारोहण संजय डांगे व जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण संजय लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तलाठी कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व त्यानंतर गणेश विद्यालयात माजी सैनिक व रामचंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर राष्ट्रीय झेंड्याला माजी सैनिक गोरख खंडाळे यांनी मानवंदना दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कवायतीची प्रात्यक्षिके करून दाखवली. या कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय डांगे, तालुका पंचायत सदस्य सतीश पाटील, ग्रामविकास अधिकारी टी आर पाटील, ए बी बुरकुटे, अभिमान लोंढे, गुरुदेव पाटील, बिभीषण डांगे, विजय लोंढे, उपसरपंच विजयकुमार लोंढे, संजय लोंढे, सत्यजित लोंढे, सचिन लोंढे, ॲडव्होकेट दीपक लोंढे, वर्षाताई काळे आदीसह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.